सोडून फिल्म प्रोडक्शनमध्ये यायचा विचार कसा काय? ॲक्च्युली ते माझ्या मनात खूप महिने चालू होतं की एक पिक्चर काढावा, आणि आय वॉज ॲक्च्युली आय स्पोक टू द मॅनेजमेंट आणि मी त्यांना सांगितलं की मला एक पिक्चर काढायचा आहे, आणि बेसिकली वडिलांसाठी काढायचा होता मराठी पिक्चर. माझ्या वडिलांनी प्रभात टॉकीजने खूप मराठी सिनेमासाठी खूप त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, कारण जास्त पैसे मिळाले तरी ही वुड नॉट पुट अ हिंदी फिल्म इन प्रभात, कारण सेड दिस वॉज मेड फॉर मराठी सिनेमा अँड वी शूड स्टिक टू इट. मग आजही इफ यू सी पुण्याचं प्रभात, वी आर रनिंग मराठी फिल्म्स, वी आर नॉट पुटिंग एनी हिंदी फिल्म्स. तर मला त्यांच्यासाठी एक मराठी फिल्म करायची होती, तर मला मॅनेजमेंटशी मी बोलले की मला एक फिल्म करायची आहे. ते म्हणाले करणार, पण कधी करणार, कुठे आहे तुला वेळ वगैरे. म्हणून देन आफ्टर सम टाईम आय थॉट की करायचं असेल तर नीट करायचं, मग हे पण आणि ते पण, आणि मग दोघांना जास्तच नाही, आणि टी व्हीमध्ये अजिबात तुम्हाला वेळ नाही मिळत. आता मी फिल्म्स करते तेव्हा मला कळतं की किती वेळ मिळू शकतो, पण टी व्हीमध्ये अजिबात वेळ नाही मिळत. तर आता आय एम मोर हॅपी आणि मी खूप फिल्म्स करते, म्हणजे एका वेळी आय एम डुईंग अ लॉट. मग हे एका वेळीच टी व्ही चॅनलमध्ये काम करणं आणि फिल्ममध्ये फिल्म सांभाळणं, एक अख्खा फिल्मची जबाबदारी सांभाळणं, याच्यात तुझ्या दृष्टीने जास्त टफ काय आहे किंवा जास्त चॅलेंजिंग काय आहे, आणि त्या दोन्हीची डिफरन्शिएट कसं करशील? टी व्ही जास्त टफ आहे, कारण टी व्ही इज ऑनगोईंग मीडियम, फिल्म इज कम्प्लिटली आपल्या हातात असतं. आता सपोज शूट नाही केलं तर चालेल, पुढच्या आठवड्यात करूया किंवा पुढच्या महिन्यात, पण टी व्ही असं नाही आहे, ते ऑनगोईंग आहे, करायलाच पाहिजे. आजचा एपिसोड किंवा किती वेळा माझ्याकडे आज रात्रीचा एपिसोड नसायचा, आणि मग खूप काय काय करून तो अपलिंक करा, फ्लाईटमध्ये पाठवा, काय काय आम्ही केलं आहे, पण टी व्ही इज व्हेरी व्हेरी टफ. पण आत्ताचा एक्सपिरियन्स कसा आहे फिल्मचा? कारण ओ माय गॉड, हो फिल्मचा ओ माय गॉड ॲक्च्युली सिक्वेन्ससाठी आम्ही सब्जेक्ट बघतो आहे, पण तो पिक्चर एवढा पॉप्युलर झाला आणि वी देवाला आम्ही कोर्टात नेलं, मग त्याच्या पुढे काय करणं, म्हणून तो एक प्रश्न मला पडला आहे त्या की देवानंतर काय करायचं. म्हणून सध्या आम्हाला एक सब्जेक्ट मिळत नाही आहे, पण वी वुड लव्ह टू डू ओ माय गॉड टू. तर तुम्हाला पण काही आयडियाज असेल तर मला सांगा, पण मला अजून तो सब्जेक्ट मिळाला नाही आहे ओ माय गॉड टू करायला. पण आम्ही एक 72 मैल मराठी पिक्चर केलं आहे, आता आमचा एक पंजाबी फिल्म नोव्हेंबरमध्ये येत आहे, आणि 3 हिंदी फिल्म्स वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये रायटिंग आणि अंडर प्रोडक्शन आहे. पण मग अक्षय कुमार बरोबरची जोडी आहे, कमर्शियल जोडी, ती फिअर फॅक्टर पासूनच जुळली का काय टाईप होते? जेव्हा मी माझ्या मॅनेजमेंटशी बोलत होती टू की मला एक पिक्चर करायचा, मी त्याच्याशी पण बोलले, आणि ही डिंट दॅट टाइम डिंट से एनिथिंग मच, पण कारण मी म्हटलं की आय डोंट नो, आय डोंट वॉन्ट टू डू एनी कमर्शियल पिक्चर, नुसतं एक पिक्चर करण्यासाठी मला नाही करायचं आहे, त्याच्यात एक स्ट्रॉंग इश्यू असायला पाहिजे किंवा आय शूड लाईक द आयडिया. आणि आफ्टर 2-3 मंथ्स ही कॉल मी अप की परेश रावलकडे एक सब्जेक्ट आहे आणि त्यांचं एक प्ले आहे आणि कांजी विरोध कांजी, आणि ते माझ्याकडे आले स्क्रिप्ट, तर तुला ऐकायची आहे का, कारण हे वेगळी आहे आणि तुला मला वाटतं की तुला आवडेल. त्या दॅट वे आय वेंट, आणि मग आम्ही ती स्टोरी ऐकली आणि उमेश शुक्लाने लिहिली होती, अँड आय डिसायडेड ओके दिस इज द फिल्म, अँड फॉर दिस आय विल लीव माय जॉब.